इयत्ता 9वी विषय भूमिती, गणित भाग 2, पाठ 8वा त्रिकोणमिती. प्रस्तावना: त्रिकोणमितीची ओळख. मुलांनो, आज आपण त्रिकोणमितीचा अभ्यास करणार आहोत. त्रिकोणमिती म्हणजे काय, त्याची गुणोत्तरी कशी लिहायची, त्याचे गुणधर्म काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे मिळणार आहेत. चला तर मग सुरुवातीला आपण त्रिकोणमितीची ओळख करून घेऊया. आपण जमिनीवरील अंतरे दोरीने चालत जाऊन मोजू शकतो, परंतु समुद्रातील जहाजाचे दीपस्तंभापासूनचे अंतर कसे मोजत असतील, झाडाची उंची कशी मोजायची, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गणित विषयाच्या त्रिकोणमिती या शाखेचा उपयोग होतो. त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र इत्यादी शाखांमध्येही केला जातो. त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्री हा शब्द 3 ग्रीक शब्दांपासून तयार झालाय. ट्री म्हणजे 3, गोना म्हणजे बाजू, मेट्रॉन म्हणजे मोजमाप. जरा आठवूया, आपण त्रिकोणाचा अभ्यास आतापर्यंत केलाय. काटकोन त्रिकोण, पायथागोरसचे प्रमेय आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांच्या आधारे त्रिकोणमिती विषयाची सुरुवात होते. त्यांची उजळणी करू. उदाहरण: या आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये कोन B हा काटकोन आहे, तर कोन B च्या समोरील बाजू AC ही कर्ण आहे. कोन A समोरील बाजू BC आहे. कोन C समोरील बाजू AB आहे. या माहितीवरून पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग, पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बरोबर कर्ण वर्ग आहे. तसेच ही आकृती पहा, यात जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील, म्हणजे AB/PQ बरोबर BC/QR बरोबर AC/PR आहे. मुलांनो, एखाद्या मोठ्या झाडाची उंची मोजायची असेल तर समरूप त्रिकोणांच्या गुणधर्मांचा उपयोग करून ती कशी काढता येते ते आपण एका कृतीच्या सहाय्याने समजून घेऊ. कृती: हा प्रयोग दिवसा चांगले ऊन असेल तेव्हा करता येतो. ही आकृती पहा, यामध्ये QR ही झाडाची उंची आहे, BC ही एका काठीची उंची आहे. लहान काठी जमिनीत उभी रोवून तिची उंची व तिच्या सावलीची लांबी मोजा. त्या झाडाच्या सावलीची लांबी मोजा. पहा, सूर्याचे किरण समांतर असल्यामुळे त्रिकोण PQR व त्रिकोण ABC हे समकोन म्हणजेच समरूप त्रिकोण आहेत असे दिसून येते. समकोन त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. याचा उपयोग करून QR/PR बरोबर BC/AC मिळते. म्हणून झाडाची उंची QR बरोबर BC/AC गुणिले PR हे समीकरण मिळते. PR, BC व AC आपल्याला माहीत आहेत. या किमती समीकरणात घालून QR ची लांबी म्हणजेच झाडाची उंची ठरवता येते.